दिवा विजताना जो फडफडतो त्या पद्धतीने एकनाथराव खडसेंचं हे फडफडणं आहे आणि जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे. दूध उत्पादक सभासद संस्था सुज्ञ आहेत. योग्य काय अयोग्य काय त्यांना कळतं आहे. या माध्यमातून एकनाथराव खडसेंना याची पूर्ण जाणीव आहे. जर हे प्रशासक मंडळ कार्यात यांनी 32 दिवसात सर्वसामान्य शेतकऱ्यांना एवढा न्याय द्यायची भूमिका घेतली आणि हे जर संचालक मंडळ निवडून आलं तर आपली खैर होणार नाही. शेतकरी सभासद यांना डोक्यावर घेतील आणि आपल्याला चक्की पिसिंग करत जेलमध्ये जावं लागेल. म्हणून एकनाथ खडसेंनी कालची पत्रकार परिषद घेतली. हे माझं कालच्या पत्रकार परिषदेला उत्तर. हे उत्तर माझं अर्ध आहे. एकनाथ खडसेंना मी जो आव्हान आहे, समोर या, कागद मी घेऊन येतो. तुमचे सर्व आरोप, तुम्ही म्हणता 200 कोटी कुठून कमवले, आहो मी 1000 कोटी कमवेल. कष्ट करणे, काम करणे, उद्योग करणे, व्यवसाय करणे तो गुन्हा आहे का? मी कष्टातून उभा राहिलेला कार्यकर्ता आहे. कोणाचा 1 रुपया खाल्ला नाही. असा एक माणूस एकनाथ खडसे ज्या दिवशी आणतील की मंगेश चव्हाणांनी कोणाचा 1 रुपया खाल्ला आहे, कोणा ठेकेदाराला बोलवलं आहे, कोणा ठेकेदाराकडनं दलाली खाल्ली आहे, त्या दिवशी एकनाथराव खडसेंची मी जाहीर माफी मागायला तयार आहे. एकनाथराव खडसेंनी सांगावं असे काहीक माणसं, नोकर भरतीपासून तर एक ना अनेक माणसं माझ्याकडे आहेत. एकनाथराव खडसेंनी माझं आव्हान स्वीकारावं. ती माणसं एकनाथराव खडसेंच्या मुक्ताईनगरला त्यांच्या दाराशी घेऊन जायला तयार आहे. स्वीकारतील का एकनाथराव खडसे आव्हान, हा माझा त्यांना प्रतिसवाल आहे. आणि दुसरा, अशा प्रकारे तुम्ही पुन्हा चुका करून स्वतःचं पितळ उघडं पाडू नका. झाकली मूठ 1.25 लाखाची थोड्या दिवसासाठी तुम्ही जास्त उपद्व्याप करू नका. असंही तुम्ही डब्याची व्यवस्था आता करून ठेवा. तुम्हाला जेलमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही. ही काळा दगड्यावरची पांढरी रेख आहे.